रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही मतदान आज पार पडते. अगदी काही मिनिटं शिल्लक आहेत हे मतदान संपायला आणि या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक सतीश कामत आहेत. सतीशजी, हे निवडणूक होण्यापूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून बरंच नाट्य घडलं होतं. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत आणि निलेश राणे अशी लढत आहे, मात्र लक्ष केंद्रित होत होतं ते म्हणजे दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यावर, त्यांच्यातल्या या वादावर आणि केसरकरांच्या बंडावर. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आज मतदान कसं जाणवलं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये? आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या 2-3 तासात अपेक्षेनुसार मतदानाचा वेग कमी होता, पण 11 नंतर खऱ्या अर्थाने मतदान वेगाने सुरू झालं आणि त्या 11 ते 1 या 2 तासांमधलं मतदान 46% होतं आणि सरासरी मतदान 1 वाजेपर्यंत 35% होतं. आता दुपारपर्यंतचा अंदाज जो आहे तो 3 वाजेपर्यंत 44% गेला आणि आता 5 वाजेपर्यंत 53% झालं. म्हणजे दुपारनंतर या मतदानाने वेग घेतलाय. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मतदान हे दुपारी 3 वाजेपर्यंत 44% होतं. म्हणजे आपण जे म्हणतात की केसरकर आणि राणे यांच्यातला जो काही संघर्ष आहे राजकीय तिथला, त्या संघर्षाची सावली या मतदानावर पडलेली आणि ती त्या मतदानात नाही प्रतिबिंबित झालेली आपल्याला दिसते आहे. थोडक्यात हे गेल्या वर्षीपेक्षा काही मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे का, काय वाटतंय गेल्या वर्षीच्या तुलना केली तर? 2009 इथं जे निवडणूक झाली त्यावेळेला साधारणतः 57% मतदान झालं होतं आणि आता जे मतदान झालेलं दिसतंय, अजून 1 तास मतदानाचा शिल्लक आहे आणि त्याचबरोबर त्यावेळेला जेवढे मतदार मतदान केंद्रावर असतील त्या सगळ्यांना मतदान करू दिलं जातं हे जर लक्षात घेतलं तर मला अपेक्षा आहे की मतदान 60% जास्त होईल आणि ते गेल्या वर्षीपेक्षा निश्चित जास्त असेल. रत्नागिरी आणि राजापूर हे पूर्वी 2 मतदारसंघ होते, ज्याचा 1 मतदारसंघ 2009 झाला आणि त्या दोन्ही मतदारसंघांमधला जर इतिहास पाहिला 1977 पासूनचा तर 5 ते 6 वेळा असं झालेलं की 60% जास्त मतदान झाले. आता या मतदारसंघांची परंपरा ही 60% कमी मतदानाची आहे आणि जेव्हा मतदान जास्त होतं त्यावेळी मात्र त्याच्याबद्दलचा अंदाज व्यक्त करणं हे जास्त कठीण होऊन बसतं. पण आता या सगळ्या पार्श्वभूमीवर, जसं आपण आधीच बोललेलो आहोत, या सगळ्या पार्श्वभूमीवर जर हे मतदान अधिक होत आहे तर याचा काय परिणाम होऊ शकतो, काही अंदाज बांधला जाऊ शकतोय का? याचा अंदाज बांधणं तसं आत्ताच्या घडीला कठीण आहे, कारण आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मतदान हे फार गंमतशीर झालेलं आहे. त्या ठिकाणी केसरकर आणि राणे यांच्यातला राजकीय संघर्ष तिथे आहे आणि केसरकर हे विधानसभेला जेव्हा निवडून आले त्यावेळेला त्यांनी तिथे 74,000 मतं घेतली होती. त्याचप्रमाणे कणकवली मतदारसंघातून जे बंडखोर उमेदवार उभे राहिले होते, ज्यामुळे राणेंचे उमेदवार रवी फाटक यांचा पराभव झाला, त्यांनी त्यावेळेला 26,000 मतं घेतली होती. म्हणजे त्या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून त्यावेळेला राणे विरोधकांना 1,00,000 मतं पडली होती. आता आज जे मतदान झाले त्यात यातली किती मतं पडलेली आहेत हे आता अंदाज बांधणं शक्य नाही, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदान शेवटी किती होतं 6 वाजेपर्यंत याच्यावरती याचा निकाल अवलंबून राहू शकतो. त्यावर दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे की गेल्या 5 वर्षात या मतदारसंघात 1,12,000 मतदार वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 18 ते 25 वयोगटातले सुमारे 60% मतदार आहेत. हे मतदार कुठे मतदान करतात ते पण पाहावं लागेल आणि त्याचाही निर्णयावर परिणाम नक्की होऊ शकतो. नक्की, धन्यवाद सतीशजी. झी 24 तास ही चर्चा केल्याबद्दल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.